वक्ते मराठीमध्ये बोलणार आहे असं मी गृहीत धरले आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीचे जे काही दोन वाक्य बोलणार आहे ते मराठीत बोलते. साई कलंडे दादा यांचं पीपीटी प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे ते प्रेझेंटेशन जेव्हा ते करतील त्यावेळेला आम्ही खाली बसतो आणि नंतर ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर आम्ही पुन्हा वरती. मी साई यांना विनंती करते की त्याने आपलं प्रेझेंटेशन करावं. हॅलो, आय एम रिअली थँकफुल टू द ऑर्गनायझर्स फॉर इन्व्हायटिंग मी टू प्रेझेंट माय वर्क हिअर. मी मराठीतच बोलणार आहे पण आय एम कॉमर्स अँड इंग्लिश, सो इन केस तुम्हाला काही वाटलं प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही इंग्लिश मराठीत विचारू शकता. मी प्रेझेंटेशन जे तयार केले ते मराठीत मुख्यतः केले पण काही इंग्लिश शब्द टाकले आहेत आणि मुख्यतः फोटोग्राफ्स आहे त्याच्यामुळे कळायला खूप त्रास होणार नाही. थोडंसं मोठं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामुळे मी वेळ जवळपास सुरू करते. माझ्या विषय दिला त्याची खरं तर व्याप्ती खूप मोठी आहे. शिवकालीन दुर्ग स्थापत्य आणि जल व्यवस्थापन हे दोन्ही खूप मोठे मुद्दे आहेत आणि प्रश्न असा की ज्यांनी दुर्ग बघितले किंवा बघितले नाही या दोघांसाठी किल्ल्यांचं वेगळ्या प्रकारे ते व्हिज्युअलाइज करतात. एखाद दुसरा किल्ला बऱ्याचदा लोकांनी बघितलेला असतो, रायगड असेल, रायगड असेल, सिंहगड असेल किंवा मुला भुईकोट असेल, पण ओव्हरऑल एका मोठ्या भौगोलिक प्रदेशाच्या अनुषंगाने आपण यांच्याकडे कसं बघतो आणि मुख्यतः मध्ययुगीन किल्ले कसे झाले आणि त्याच्या पुढे शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचं कशा प्रकारे वापर होत गेला वगैरे ह्या स्वरूपाने आपण हे बघत जाणार आहोत. जलव्यवस्थापनाचा पण भाग मी याच्यात घेतलेलाच आहे. नेक्स्ट मी अगदी बेसिक पासून सुरू करते, डेफिनेशन आणि संशोधन पद्धती. खरं तर मुख्यतः आपल्याकडे मध्ययुगीन इतिहास हा अभ्यास करताना नेहमी लिखित साधनांवर खूप मोठा जोर असतो, जो चांगला आहे कारण तो पण महत्त्वाचा पुरावे आहेत. आपले कागदपत्र असेल, बखर असेल, पत्र असतील, विविध प्रकारचे मजहर कागदपत्र ह्यामधून आपल्याला बऱ्याच अंशी इतिहास कळतो, ऐतिहासिक घटना कळतात, त्याच्या पण छाननी करत असतो. नकाशे असतात, चित्र असतात, पण त्याचबरोबर आज आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरलेले जे भौतिक पुरावे आहेत ज्याला आपण मटेरियल एव्हिडन्सेस म्हणतो त्याच्यातूनही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इतिहासाची ह्या बाजूची आकलन होऊ शकतं. आणि याच्यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो किल्ले परिसरातील जे अवशेष आहेत, आज जरी आपल्याला ते अवशेष ह्या स्वरूपात वाटले तरी त्याच्यातून एक संगती बांधता येऊ शकते आणि त्याचा एक स्पेशल टेम्पोरल फ्रेम म्हणजे काळ आणि स्थळाचा एक सर्वकष अभ्यास करून त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा एक अभ्यास करता येऊ शकतो. जसं आपण कुठल्याही पुरातत्वीय विश्लेषण किंवा त्या प्रकारच्या अभ्यासात करतो तसंच आपण ते इतिहास संशोधन पद्धती आपण किल्ल्यांसाठी वापरू शकतो. शिलालेख ताम्रपटांचा याच्यात मोठा वाटा आहे. मध्ययुगीन याच्यात ताम्रपट कमी आहेत, शिलालेख जास्त आहेत. नाणी, शिक्के, मूर्तीशास्त्र काही अनुषंगाने आपल्याला त्याच्यात काही मदत करतं तर ते आपण बघणार आहोत. आणि याची यथायोग्य सांगड घालून हे करणं गरजेचं आहे. जसं आज आपल्याला बीजभाषणात सांगितलं भावे सरांनी की आपल्याला त्या काळाच्या मर्यादा आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन आपली अनुमान काढली पाहिजे. जरी इतिहास रंजक असला तरी दरवेळेस त्याच्यात काही चमत्कार आणि विराटच असतातच असं नाही. त्याच्यामुळे आपण खूप साधक बाधक चर्चा करून कुठल्याही निकषाला पोहोचलं पाहिजे आणि बऱ्याचदा मटेरियल एव्हिडन्स किंवा भौतिक साधनांमधून काढलेले निकष हे प्रोबॅबिलिस्टिक जास्त असतात, अगदी ठामपणे आपल्याला बोलताच येईल असं नाही. पण याच्यात मध्ययुगीन संशोधन पद्धतीत अजून खूप काम होणं गरजेचं आहे, पण त्या दृष्टीने आपल्याला काय रिसर्च मेथोडॉलॉजी इव्हॉल्व करता येईल याच्यावर सुद्धा काम सुरू आहे. नेक्स्ट, दुर्गाची व्याख्या काय म्हणजे खरं तर त्याची व्याख्या त्याच्या पर्पज मध्ये बांधली गेली आहे ते म्हणजे संरक्षण. संरक्षणासाठी बांधलेला तटबंदीयुक्त तळ ही अगदी ढोबळ व्याख्या आपल्याला करता येते, पण आपल्याला नंतर विविध प्रदेशातल्या विविध गोष्टींमुळे त्याचे अजून बारकावे कळत जातात आणि त्या त्या प्रदेशासाठी ती व्याख्या अजून सखोल करणं गरजेचं आहे. नावामध्ये आपल्याला काही मिळतं का असं मी आधी इच्छानी करायचा प्रयत्न केला होता. आपल्याला दुर्ग, गड, कोट, किल्ला अशी जी सफिक्सेस मिळतात त्याच्यातून आपल्याला खूप काही माहिती होत नाही, पण त्याच्यामध्ये रूट्स किंवा त्याच्या धातूंमधून काही अर्थ आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामध्ये मुख्यतः दुर्गमता, अवघडपणा हे दर्शवणारे शब्द असतील. किल्ले, काले त्याच्यात परत अरबी फारसी शब्दांचा प्रभाव दिसतो. कोट आहे ते मुख्यतः द्विकोटांसाठी वापरले जातात, कधी जलदुर्गांसाठी वापरले जातात. तर कधी कधी आपल्या काही किल्ल्यांच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारचे सफिक्सेस दिसत
बाकी गावी नाव दिसत दुर्गा बांधणीचा इतिहास खर तर भारतात खूप पूर्वीपासून सुरू होतो. लिखित साधनांमध्ये आपल्याला अगदी महाभारत मनुस्मृती पासून कौटिल्य अर्थशास्त्र पासून अगदी आतापर्यंत जे किंवा पूर्व मध्य युगातले जे वास्तुशास्त्रीय ग्रंथ असतील म्हणजे त्याच्यामध्ये चतुर हे आपण मानसोल्लास असेल महिमत असेल याच्यातून आपल्याला बरीच माहिती कळते. पण आताच्या ज्या मध्ययुगीन काळातले आपल्याला जे किल्ले दिसतात त्याला ते सगळेच निकष लावता येते असं नाहीये. ती काळाची ती मर्यादा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. या सुरुवातीच्या ज्या रीती साधनं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः किल्ल्यांचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्याच्या विविध आकारांमधून त्यांना विविध नावं देऊन त्याच्यामध्ये कुठला श्रेष्ठ प्रकार आहे याच्याबद्दल सांगितलं असेल आहे. त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या किल्ल्यांमध्ये राजांनी राहावं त्याच्यासाठी काय व्यवस्था करावी कुठल्या दिशेला काय असावं अशा प्रकारची माहिती आपल्याला महाभारत असो किंवा कौटिल्य अर्थशास्त्र याच्यातून मिळते. पण त्याबरोबरच आपल्याला भरभक्क पुरावे आज जमिनीवर दिसतात ते आपल्याला पुरातत्वीय उत्खननामध्ये मिळालेले आहेत. जसे की हडप्पा काळातली शहरं जी विच इज वन ऑफ द फर्स्ट सिव्हिलायझेशन ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये आपल्याला कालीपासून लोथल इथे मोठ्या प्रमाणात तटबंदीचे उल्लेख ते पुरावे तिथे असलेले बुरुज तिथे असलेले इलाबरेट गेटवेज याचे सगळे आपल्याला पुरावे मिळाले. आज मी या विषयात खूप जाणार नाहीये तर याचे नकाशे आणि आराखडे माझ्याकडे आहेत. आपण पुढे जाऊया. मी म्हटलं जातं की पूर्व मध्ययुगीन काळात जरी किल्ले बांधले गेले आणि त्याचा वापर केला गेला तरी तुलनेने लढाया इतक्या होत नव्हत्या त्या भागात की ज्याच्याने खूप मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात किल्ले बांधणी हाती घ्यावी लागावी. नंतरच्या काळात मुख्यतः 13व्या शतकानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जो फोकल पॉइंट आहे तो महाराष्ट्रात आहे असं दिसतं आणि त्याच्यामध्ये अनेक शाह्या अनेक राजवटी येतात आणि त्यांच्यामधल्या या संघर्षामधून आपल्याला किल्ले निर्मितीची गरज जास्तीत जास्त निर्माण होताना दिसते ती आपण बघणार आहोत. एक मिनिट मी पाणी घेऊन देतो. हे खूप चांगलं वाक्य आहे ग्रँड हाऊसचं. त्याच्यात तो सह्याद्रीचं जे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे एक फॉर्मिडेबल असा काय म्हणतात एक रेंज म्हणून ते स्वतःला प्रेझेंट करतं आणि ज्याच्यामध्ये खूप कमी काम करून सुद्धा आपल्याला एक दुर्गमता साध्य करता येते तर त्याचा एक थोडासा आपण त्याचा आढावा घ्यावा म्हणून मी पुढचा पाठ घेणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला हेही सांगायचं की आज आपण बघितलं तर सगळ्यात जास्त डेन्सिटी म्हणजे एका लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या एका चौकोनात जर जास्त किल्ले बघायला म्हटलं तर भारतात मध्ये महाराष्ट्रात आहे तसे जगामध्ये सुद्धा महाराष्ट्रात आहे. मुख्यतः ठाणे आणि नाशिकच्या परिसरात तुम्हाला सर्वात जास्त किल्ले जवळजवळ बांधलेले दिसत ते जवळजवळ का बांधले याच्या कारणामुळेच आपण पुढे जाऊया. पुढे हा जर एक भौगोलिक नकाशा आहे आपल्याला आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री कळला पाहिजे. तुम्हाला दिसते की हिरव्या रंगाची नॅरो स्ट्रीप आहे ती कोकण कोकणचा भाग आहे. सह्याद्री रिच आहे जी समुद्राच्या पॅरेलल जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला असं दिसतं की काही छोट्या रांगा ज्या परपेंडिक्युलर जात आहेत बऱ्याचशा त्या रांगेला ज्या विविध नद्यांच्या पुरांमुळे होतात गोदावरी असो कृष्णा असो भीमा असो याच्याने होणाऱ्या रांगांवरूनही तुम्हाला कमी उंचीच्या पण बऱ्यापैकी सतत अशा रांगा तुम्हाला पूर्वेकडे जाताना दिसतात. पुढे आपण जसं पूर्वेकडे जातो तसं मराठवाड्यामध्ये आपल्याला फ्लॅट लँड येते काळी जमीन दिसते तुम्हाला तिथे भुईकोट किल्ल्यांचं प्रमाण जास्त दिसतं आणि जसं तुम्ही विदर्भामध्ये जाता परत तुम्हाला डोंगरी किल्ले जास्त प्रमाणात मिळतात. तर याच्यावरून एक खूप छान पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो विविध प्रकार किल्ल्यांचा. नेक्स्ट हे जस्ट क्रॉस सेक्शन सह्याद्रीचं घेतलं तर तुम्हाला असं दिसतं की पश्चिमेकडचा उतार हा खूप तीव्र उतार आहे. नेक्स्ट आणि बदल आहे हे एक जस्ट फोटो दाखवते की कशा प्रकारचा कडेकपाऱ्या सह्याद्री रांगामध्ये आहे सेक्शन कसे आहे. नेक्स्ट हा मी म्हटलं तर पश्चिमेकडचा तीव्र उतार इथे खरं तर नॅचरल ऍडव्हान्टेजेस इतका आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची तटबंदी बांधायची गरज नाही आणि याचा पुरेपूर वापर आपल्याला त्या काळच्या कार्य राज्यकर्त्यांनी विशेषतः शिवाजी महाराजांनी केलेला आढळतो. नेक्स्ट आता मी तुम्हाला दाखवत आहे खरं तर वॉल्केनिक प्लग्स आणि नॅचरल फॉर्मेशनचे पण हे सगळे किल्ले तुम्हाला नावं लक्षात येतील मदन तेलबैला भैरवगड कर्नाळा आणि त्यांच्या टोकांवर सुद्धा आज तुम्हाला मनुष्याच्या वस्तीचे आणि संरक्षण तरतुदी केल्याचे पुरावे दिसतात. नेक्स्ट आणि आपल्याला ह्या सह्याद्रीमध्ये पठारे दिसतात कास पठार लोकांना माहिती असेल गाडेश्वर आहे पण याचा जरी मोठ्या प्रमाणात जागा तुम्हाला
साधना आहे. नेक्स्ट लिखित साधनांचा आपण एक हे केला तर तुम्हाला विविध प्रकार क्लासिफिकेशन ऑफ फोर्ट हा एक सगळ्या लेखकांचा खूप आवडता छंद आहे. दुर्गांबद्दल लिहिणाऱ्या आणि त्यांनी विविध मातींनी बांधलेला दगडांनी बांधलेला लाकडांनी बांधलेला याच्यानुसार काही हे केले कुठे आहे गिरिदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग याच्यावरून काही क्लासिफिकेशन केले आहेत. काही मिक्स क्लासिफिकेशन आहेत याच्यातले दोन जास्त एलिमेंट्स एकत्र करून काही केले. नेक्स्ट मधुदुर्ग आहे धन्मदुर्ग आहे वाळवंटातले किल्ले आहेत चिखलातले दलदलीतले किल्ले आहेत अशा प्रकारे. आता हे सगळे किल्ले महाराष्ट्रात सापडतात का तर नाही आपण हे फक्त लावू शकतो म्हणजे आपल्याला किल्ला समजून घ्यायला त्याचं बलस्थान समजून घेण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो म्हणून मी तुमच्या समोर मांडते. पुढे गिरिदुर्ग नेक्स्ट बेसिकली इथे मी तुम्हाला मुद्दा दाखवला की गिरिदुर्ग जर तुम्ही आता थोडा तुम्ही म्हणाले की आजूबाजूला नदी पाणी पाण्याची सोय आणि चांगलं प्रोडक्टिव्ह लँड हे गरजेचं आहे म्हणून राजगड तिथे बांधलेला आहे. गिरिदुर्ग तुम्हाला त्या प्रदेशातला उंच दिसतो. नेक्स्ट तोरणा तुम्हाला विविध येते आता तुम्हाला दिसेल की नैसर्गिकरित्या ते किती उंची याच्याने त्यांना किती महत्व मिळालेलं आहे. कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद करण्याची गरज तुम्हाला दिसत नाही. अलंग असो माहुली असो कशासाठी उपयोग करायचा.
जिंकत असं ना मागे ते कोणी परत जिंकून घेऊ नये म्हणून तुम्हाला ही ठाणी निर्माण करत जावं लागतं आणि म्हणून किल्ले निर्माण करत एक पूर्ण प्रदेश तुम्ही हस्तगत करू शकता असं आपल्याला राज्य व्यवहार कोशात आणि आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेलं आढळलं. नेक्स्ट जलदुर्गांचा परत बोटींच्यामुळे आणि याच्यामुळे वेगळा हे आहे आपल्याकडे सीझन्समुळे पावसाळ्यात तुम्हाला पार करावं लागतं बोट्स आणि शिप्स तर त्याच्यासाठी आपल्याला जलदुर्गांचा वापर लक्षात येतो आणि आज आपल्याला जरी अनेक खाड्या भरलेल्या दिसल्या तरी त्या काळात मोठ्या प्रमाणात इनलाईन ट्रान्सपोर्ट महाड वगैरे पर्यंत होत होती तर त्या दृष्टीने आपल्याला जलदुर्ग खूप महत्वाचे आहेत असं लक्षात येतं. नेक्स्ट हा किल्ल्यांवर जलस्रोतांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रॉकेट सिस्टम्स त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज किंवा एक्सपोज आणि अंडरग्राउंड त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं जेव्हा दगड खोदला जातो त्याचा ड्युअल यूज तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून वापरलेला दिसतो. नेक्स्ट आपण फोटो बघूया आणि हे आज्ञापत्रात आहे की कसा किल्ला निवडताना काय करावं काय बघावं कुठून पाण्याची सोय करावी पाण्याची सोय नसेल तर काय होऊ शकतं ते किती काळजीपूर्वक वापरावं विविध गडावरचे हवालदार म्हणजे किल्लेदार सबनीस यांच्यासाठी वेगळे पाण्याची व्यवस्था वगैरे वगैरे. नेक्स्ट आपल्याला असं लक्षात येतं की खोदीव गोष्टी करण्याची जी आपला वारसा आहे तो आपल्याला लेण्यांवरून मिळालेला आहे आणि अनेक लेण्यांच्या इथे जे रॉकेट सिस्टम बुद्धिस्ट केव्ह मध्ये दिसत त्याचेच पुढे उपयोग पाण्याला हार्नेस करण्यासाठी नंतर मध्ययुगीन किंवा पूर्व मध्ययुगीन काळात झालेला आहे आणि तुम्हाला अनेक ठिकाणी वरती किल्ला आणि खाली बुद्धिस्ट लेणी दिसतात ते आजही दिसतात. नेक्स्ट ही आत खोदत गेलेली आच्छादित लेणी त्यांच्यात इव्हॅपोरेशन रेट थोडा कमी असतो. नेक्स्ट ओपन टाक्या आणि ओपन टाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप इंटरेस्टिंग कॅस्केडिंग इफेक्ट केलेला दिसतो त्या पूर्ण किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये कुठल्या भागात स्लोप आहे त्यानुसार ती टाकी केलेली दिसतात विविध वापरांसाठी टाकी एकत्र बांधलेली दिसतात एक मोठं टाकं बांधलं आणि चुकून तोफेच्या याच्याने तिथले धरे आटले फुटले तर पूर्ण बांधकाम वाया जाऊ नये म्हणून छोटे छोटे सेक्शन्स केलेले दिसतात आणि त्या काळात मे बी पाणी विविध जातींसाठी सुद्धा वेगळ्या प्रकारे मॅनेज केला जावं. बांधीव तलाव आता हे खरं तर नंतरच्या काळात झालं जेव्हा आपल्याकडे रॉकेटिंग आर्ट जरा कमी व्हायला लागली किंवा त्याचं डिग्रेडेशन दिसतं तेव्हा तुम्हाला स्लोपवर एका बाजूनी त्या स्लोपची भिंत आणि एका बाजूनी बांधीव टाकी अशा स्वरूपाची एसपीडी शिवाजी महाराजांनी आपल्याला बांधलेले दिसतात पुरंदर असो राजगड असो सिंहगड असो इथे आपल्याला ही दिसतात. नेक्स्ट जेव्हा आपण मराठवाड्यातील किल्ल्यांमध्ये येतो की जिथे काही कुठल्याही प्रकारचं खोदीव बांधकाम होऊ शकत नाही किंवा पाणी कुठून कधी वाहून येत आहे ते आढळता येत नाही तर तिथे तुम्हाला नदी कधी कधी नदींवर मोठा बांधून ते पाणी वरती मोठ्याने खेचून आणि मग ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाने फिरवून वापरलेले दिसतं त्याचं एक चांगलं उदाहरण बहादूरगड जो पेडगावचा किल्ला आहे तिथे दिसतं तिथे हमामखान्यावर वरच्या बाजूला तुम्हाला टाक्या आणि अशा स्वरूपाची अरेंजमेंट दिसते खूप इलॅबरेट अशा प्रकारे आहे. त्याचं दुसरं उदाहरण नेक्स्ट हे नळदुर्गला दिसतं जिथे किल्ले आपल्याला पूर्ण नदी आतून घेतलेली आहे असं आपल्याला दिसतं. नेक्स्ट आपण बहुतेक फोटोज बघूया जलमहाल अख्खा केलेला दिसतो. नेक्स्ट बांधीव विहिरी आहेत किल्ल्यांवर गोड्या पाण्याच्या समुद्रात गोड्या पाण्याच्या विहिरी समुद्रात आहेत. नेक्स्ट कोरीव पायऱ्यांच्या विहिरी आपल्याकडे इंटरेस्टिंग आहेत दातेगड वगैरे सारख्या. नेक्स्ट शौचालय आहे त्याची खूप इलॅबरेट अरेंजमेंट आणि आत्ताही वर्केबल कंडिशन मधले असलेली आहे आणि गव्हर्नमेंट शुड लर्न फ्रॉम दिस. नेक्स्ट दुर्ग संरक्षक स्थापत्य हा आपला महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यात आपण येऊ. नेक्स्ट किल्ल्याचा घेरा हा आपण लक्षात घेतला पाहिजे आपण किल्ले बघताना असतो तटबंदीच्या आतल्या गोष्टी बघतो तर यू शुड लुक ॲट फोर्ट ॲज अ फोर्ट सिस्टम तर त्याच्यामध्ये काय काय येतं त्याचं मुख्य माची किल्ला मेटं बाजारपेठा पायथ्याची गावं याचं सगळं मिळून तो किल्ला होत असतो. आपण म्हणजे जो फ्रॉक सारखा दिसतो आपल्याला डोंगराचा त्याच्या खालच्या याच्यापासून तुम्हाला तो घेरा म्हणून लक्ष घेतला पाहिजे आणि तसा किल्ल्याचा अभ्यास केला पाहिजे राधा त्यांच्या डोक्यावर जे तटबंदीच्या आत असलेले अवशेष आहेत ते न बघता आणि संबंधित समाजही आपल्याला दिसतात वेगवेगळे मेटर आणि मोठे सांभाळणारे. हा इथं जो गुलाबी गोला आहे तो रायगडचा घेरा म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये अगदी रायगडवाडी पाचाड छत्री निजामपूर पर्यंत सगळं आहे. त्याच्यावरून आपल्याला खूप किल्ल्यांबद्दलची माहिती कळू शकते की कशा प्रकारे तो वॉर स्ट्रॅटेजी मध्ये वापरला गेला. नेक्स्ट बारा महाल आणि 18
डिपार्टमेंट ऑफिसेस तुम्हाला त्याच्यावरून कळतात. नेक्स्ट हे रायगड सारखे किल्ल्यावर तत्कदत असू शकतात. आमचे तांबोलकर सर त्यांनी एक टाउन प्लॅनिंगचा प्रयत्न केलाय रायगडचा. घरांच्या प्रकारानुसार इथे वस्ती कुठे असेल, ऑफिसेस कुठे असेल, मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट कुठे असेल. नेक्स्ट महालवाडे त्याचे बरेचसे अवशेष दिसतात अनफॉर्च्युनेटली, पण तरी आपल्याला खूप प्लॅन करून गोष्टी करू शकतात. नेक्स्ट हे प्लॅन. नेक्स्ट सदर कचेऱ्या. नेक्स्ट आता हे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे, आपल्याला त्याची नावं मिळतात पण हा तो खरबतखाना हे सांगणं कठीण आहे पुराव्याअभावी. नेक्स्ट धान्य कोठार दिसतात. नेक्स्ट नगरखाना. नेक्स्ट मंदिरं आहेत विविध प्रकारचे आणि ती विविध काळातली आहे. त्याच्यात ती बरीचशी अर्ली मेडिवल पण आहे. मग नेक्स्ट तरी कधी शिवाजी महाराजांच्या काळातली होती, शहरातच आहे. नेक्स्ट विविध धर्मियांची पण आपल्याला प्रार्थना स्थळं दिसतात. नेक्स्ट 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 हे नावं दिलेली आहेत. नेक्स्ट लाईमस्टोन क्रशर्स आहेत. नेक्स्ट पायऱ्या आहेत विविध उपकरणाच्या वापर नाही आहे. नेक्स्ट नेक्स्ट बेरूची विहीर. नेक्स्ट हे स्किप करू. नेक्स्ट बरंच मोठं प्रेझेंटेशन आहे. शिलालेखांमधून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. हां हे मला दाखवायचं आहे की ते अभिषेक आहे. हां याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एन्शियंट केव्ह भाकाटक प्रतिहारांपासून अगदी डच आणि इंग्रजांपर्यंत आपल्याकडे किल्ले बांधणीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्फ्लुएन्सेस आलेले आहेत. ते अगदी उझबेकी, तातरी, टर्किश, इराणी पासून ते इथले लोकल इन्फ्लुएन्सेस असतील. राष्ट्रकुट, भाकाटक, चालुक्य यांचे पण इन्फ्लुएन्सेस, गौरी राजांचे आहेत, गोंडांचे आहेत. तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही मार्कर्स म्हणून वापरले पाहिजे. नेक्स्ट 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 आपण जस्ट स्क्रोल करून फक्त हे बघू. काही विशेष प्रयोग होते त्याच्यात, मी गोमुखी रचना मला दाखवायची होती की लाल गुडची एंट्री बिकॉज ऑफ दिस स्ट्रक्चर जी ब्ल्यू असते जी अगदी सरळ आहे त्याच्यात तुम्हाला खूप उलट फिरून यावं लागतं आणि तुम्ही नेहमी याच्या वल्नरेबल टू दॅट आहे. नेक्स्ट हे नेक्स्ट मी शेर हाजीचं सांगितलं. नेक्स्ट इथे आपल्याला असं दिसतं की राजगडावर बाले किल्ल्याला चिमणी लावून आणि तिथला दगड काढून तो बांधकामाला वापरलेला आहे आणि ते करताना त्यांनी कडाही अचीव केला त्या बाले किल्ल्याला आणि त्याचबरोबर एवढ्या 5 किलोमीटरची डबल तटबंदी संजीवनी माचीला बांधली. तो अशा प्रकारे स्थानिक याचा वापर चांगला केलेला आहे. नेक्स्ट अशा खाची केलेल्या आहेत वापर किल्ल्यांमध्ये ज्याच्याने तुम्हाला ऍक्सेस मिळू शकतो आणि एका बाजूने तर तशा तुम्हाला धोडप आणि कणेरा सारख्या किल्ल्यांवर दिसत. नेक्स्ट काही ठिकाणी मॉर्टरचंच वापरलेलं नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं मधलं बाइंडिंग मटेरियल वापरलं नाही आहे समुद्री किल्ल्याला. नेक्स्ट आणि त्याच्या उलट कासाला आज दगड झिजला आहे पण बाइंडिंग मटेरियल तसंच आहे असं आपल्याला कासाची किल्ल्याच्या तटबंदीत दिसतं खालच्या बाजूला. नेक्स्ट नेक्स्ट सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं एक महत्व आहे म्हणजे ते कोरल आयलंडवर बांधलेलं आहे आणि कुठलाही खरं तर राजकर्ता अशा ठिकाणी किल्ला बांधणार नाही पण त्यांनी एक तर त्याचे स्ट्रॅटेजिक लोकेशन व्यापारी आणि कारवार आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांना महत्व आणि दुसरा म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची बोटी बनवून घेतलेल्या आपण याला संगमेश्वरी किंवा फ्लॅट बुडाच्या अशा बोटी बनवून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे फक्त विशिष्ट लोकांना ज्यांना तो मार्ग माहिती आहे त्यांनाच तसं जाता येईल. आधी तुम्ही बघितलं तर तुम्हाला तो बोटी बोटीवाला खूप विचित्र रस्त्याने आत नेतो. तर अशा प्रकारे खूप स्ट्रॅटेजिकली लोकेशन म्हणजे आपण 100 मार्क दिले पाहिजे त्यांना याच्यासाठी. नेक्स्ट हे मी जस्ट कन्क्लुडिंग पॉईंट्स इथे मांडले आहेत की किल्ल्यांचं भूराजकीय महत्व, मर्यादित प्रवेश शुल्कासाठी चोर वाटा, स्थानिक सामग्रीचा कल्पक वापर, तटबंदी उजवीकडे ठेवणं, नंतर खूप खालच्या बाजूने बांधकामं सुरू करणं, प्रवेशद्वारामध्ये प्रयोग आणि तिन्ही त्यामुळे गनिमी कावा जे म्हणतो त्याचं आणि दूरसंपर्काची चांगली सांगड जल व्यवस्थापन असं सगळं दिसतं. नेक्स्ट दिस इज what one where we can go ahead from this. You could not have come here. I'm sorry, neither. I'm going to go to the
बंद कर दिया मैच आता था मैडम सायली तुम्ही वरती बसा आणि मी आता डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी ना मला तिकडे टेस्ट त्यांचा पेट मध्ययुगीन संस्थेकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे आणि ती म्हणजे वतन संस्था मराठ्यांच्या इतिहासाचं स्वरूप आणि त्याचं अंतरंग याचं यथार्थ आकलन होण्यासाठी ज्या विविध संस्था आणि संकल्पनांचा आपण अभ्यास करतो त्यामध्ये वतन संस्था ही एक अत्यंत महत्वपूर्ण संस्था आहे कारण मराठ्यांचं राज्य पद्धती जी होती राज्य व्यवहार जो होता किंवा राज्याचं जे प्रशासन पद्धती होती त्याचा तो एक कणा होता कारण देशकारभार जो आहे देशकारभार म्हणजे खेडं आणि अनेक खेड्यांचा मिळून बनलेला परगणा हे प्रशासन जे होतं ते या वतनदारांकडे होतं आणि त्यामुळे परगणा मध्ययुगीन दख्खनमध्ये आपल्याला असं दिसतं की खेड्याभोवती सामाजिक आणि आर्थिक व्यवहार हे केंद्रभूत झालेले होते समाज शेतीप्रधान होता राज्याची अर्थव्यवस्था ही शेतीधिष्ठित होती आणि त्यामुळे खेड्याला हे अग्रस्थान होतं त्यामुळे ज्यांच्या हातात या खेड्याची आणि अनेक खेड्या मिळून बनलेल्या परगण्याची ज्यांच्या हातामध्ये व्यवस्था आहे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्यांच्याकडे आज मी आपलं लक्ष वेधणार आहे आणि त्यामुळे हे जो गाव आहे खेडं आहे त्या स्थैर्यासाठी त्या गावाच्या आर्थिक विकासासाठी ह्या वतनदारांची सेवा वतनदारांची चाकरी ही राष्ट्रीय शासनाला आवश्यक होती आणि त्यामुळे वतन संस्था ही मध्ययुगीन दख्खनमधली मराठ्यांचा इतिहासही त्याला अपवाद नाही ही एक राजकीय प्रशासकीय अनिवार्य अशी संस्था कार्यरत असताना आपल्याला दिसते हे जे वतनदार होते गाव पातळीवरचे पाटील कुलकर्णी आणि परगणा पातळीवरचे देशमुख देशपांडे यांना आर्थिक लष्करी आणि कृषी क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक हक्क आणि लाजिमा असायचे सण उत्सव प्रसंगी मानपान होते आणि त्यामुळे मध्ययुगामध्ये सत्ता सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक भरभराट याचं वतन हे द्योतक होतं एखाद्या व्यक्तीचं आर्थिक आणि सामाजिक स्थान हे त्याच्याकडे कोणतं वतन आहे त्याच्यावरनं ठरत असेल आणि त्यामुळेच सामाजिक सत्ता संरचनेमधला सुद्धा वतन हा एक प्रभावी घटक होता त्यामुळे 17व्या शतकातलं किंवा 18व्या शतकातलं मराठी शाहीचं राजकारण सत्ता कारण पॉवर पॉलिटिक्स आणि समाजकारण यांना विशिष्ट वळण आणि यांना विशिष्ट रूप देण्यामध्ये वतन संस्था ही मध्यवर्ती भूमिका पार पाडते आणि म्हणूनच आजच्या या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये 17व्या शतकातलं वतन संस्थेचं स्वरूप शिवाजी महाराजांचा वतन संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचे वतनदारांशी असलेले संबंध आणि हा वतन संस्थेने 17व्या शतकामध्ये पार पाडलेली भूमिका याचं मी विवेचन आज आपल्यापुढे करणार आहे आणि याच्यासाठी मी जी सोर्सेस वापरली साधनं वापरली आहेत ती अप्रसिद्ध मराठी पुरावी रेखागारातली साधनं वापरली आहेत त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासाची साधनं राजवाड्यांनी प्रसिद्ध केलेली आहे शिवकालीन शिवचरित्र साहित्याचे खंड आहेत शिवकालीन कागदपत्र आहेत शिवचरित्र प्रदीप आहे मुख्यतः आज्ञापत्र आहे आणि सभासद पत्र आहे त्याचबरोबर ह्या वतन संस्थेच्या संदर्भामध्ये अनेक विद्वानांनी काम केलेलं आहे मूलभूत स्वरूपाचं त्याच्यामध्ये भारतीय विद्वान आहेत त्याच्यामध्ये नाव घेण्यात हवं म्हणजे शंकर नारायण जोशी आहेत शन्ना जोशी आहेत के व्ही पुरंदरे आहेत नचिम केळकर आहेत वासुदेव शास्त्री वामन खरे आहेत यांनी काही संशोधन एक वतन संस्थेसंबंधी एक काहीतरी मांडणी ह्या इतिहास संशोधकांनी केलेली आहे त्याच्याचबरोबर अनेक परदेशी संशोधक आहेत त्यांनी सुद्धा आपली मतं या संदर्भात मांडलेली आहेत त्याच्यामध्ये डच संशोधक आहे आंद्रे विंक आहेत जॅपनीज संशोधक हिरोशी फुकाझावा आहेत अजून एक जपानी संशोधक आहे हिरोयुकी कोतानी फुकाझावांचा विद्यार्थी
हे स्टुअर्ट गॉर्डन आहे, असे अनेक परकीय हे परदेशी विद्वानांनी सुद्धा त्यांची त्या संदर्भातली मतं मांडलेली आहेत आणि त्याचाही मी उहापोह करणार आहे. आणि माझं शेवटी मी त्याच्याकडे कसं बघते, माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तेही मी आपल्यापुढे सांगणार आहे. वर्तन इथे अ इतिहास जास्त नाही असे विद्यार्थी आहेत म्हणून काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छिते की वतन हा अरबी शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे अनेक अरबी शब्द फारसीच्या माध्यमातून मराठीत आलेले आहेत, त्यापैकी वतन हा शब्द आहे. वतन याचा शब्दशः अर्थ घेतला तर वन्स ओन मदरलँड असा आहे, ए मेरे वतन के लोगो. पण इथे वतन याचा जो अर्थ आहे तो कशा अर्थाने आपण वापरतो, तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी शाश्वत सारामुक्त जमीन उपभोगण्याचा हक्क हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या व्यक्तीने गाव गावामध्ये काही सेवा पुरवायच्या आहेत, परगण्या पातळीवर सुद्धा काही सेवा पुरवायच्या आहेत. आता हा हे जे त्याला वतन दिलं जायचं, सारामुक्त जमीन दिली जायची, त्याच्याबरोबर मानपान आहेत, हकलाची मे आहेत, बऱ्याच गोष्टी त्याच्याशी आहेत. मी पुढे त्याचं विवेचन करणार आहे. पण हे कशासाठी त्याला द्यायचं, तर त्याची काही परंपरेने काही कामं ठरलेली आहेत की शेतीचा विकास करायचा, शेतसारा वसुली करायची, गाव वसाहत करायची, पेठा नवीन वसवायच्या, नापीक भूमी पिकाऊ करायची, भाकड जमीन दुपटी जमीन करायची, गावात शांतता सुव्यवस्था मांडायची, वेळ प्रसंगी रयतेचं संरक्षण करायचं, अशी अनेक कामं तो करतो सरकारच्या वतीनं. आणि म्हणून त्याच्या मोबदल्यामध्ये त्यालाही कायमस्वरूपी वंश परंपरागत शाश्वत उपभोगासाठी दिलेली सारामुक्त जमीन आहे. आणि शासनाने त्याच्यावर ह्या ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत, की जी त्याला कामं दिलेली आहेत, त्याच्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्याला हे दिलेले काही हक्क आहेत, जमिनी आहेत. आणि म्हणून ह्या वतनाला चाकरी वतन असं ग्रँडअपने त्याच्या इतिहासामध्ये म्हटलेलं आहे. आता ह्या वतनदारांची आपल्याला एक लक्षात घ्या की ह्या वतन संस्थेचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने गाव पातळीवरचं पाटीलकी वतन, चौगुला वतन, कुलकर्णी वतन, महार वतन, कसब्यामधलं शेटे महाजनांचं वतन आणि परगणा पातळीवरचं देशमुख देशपांड्यांचं वतन, त्याच्यानंतर कोकणातले खोत देसाई आणि अधिकारी वतन, अशी अनेक वतनांचा त्यांच्यामध्ये अंतर्भाव होतो. परंतु इथे आपल्याला गावचा प्रमुख म्हणून गाव पातळीवरचं पाटीलकी वतन आणि परगणा पातळीवरचं देशमुखी वतन यांना मराठी समाजामध्ये एक विशेष महत्व प्राप्त झालं. मराठ्यांचं राजकारण आणि सत्ता संरचनेमध्ये या दोन वतनदारांनी फार मूलभूत स्वरूपाची भूमिका पार पाडलेली आहे. विशेषतः पॉवर पॉलिटिक्समध्ये आणि सत्ता संरचनेमध्ये ते फार महत्वाची भूमिका पार पाडतात. म्हणून पाटीलकी वतन आणि देशमुखी वतन यांना विशेष महत्व मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे. आणि त्यामुळे 17व्या शतकामधल्या वतन संस्थेची ही पायाभूत आधारस्तंभ बनलेली दिसते. आता वतन संस्थेचा उगम महाराष्ट्रामध्ये कधी झाला हे सांगणं कठीण आहे, परंतु इतिहासकार ग्रँडअप असं म्हणतो की पाटीलकी आणि देशमुखीचा वतन मुसलमानी आमदारीच्या सुरुवातीच्या काळामध्ये झालेला आहे. शन्ना जोशी आणि कुवा पुरंदर असं म्हणतात की वतन संस्था ही मुसलमान पूर्व काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती, परंतु व्यक्तीचं स्वरूप वेगळं होतं. कारण पाटीलकी आणि देशमुखी वतनाचे कागदपत्र आपल्याला मुसलमान म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडापासून बहुमती काळापासून मिळायला उपलब्ध होते. आणि म्हणून कागदपत्र मिळतात म्हणून ती संस्था तेव्हा उदयाला आली हे म्हणणं संयुक्तिक ठरत नाही. पण आपल्याला असं म्हणता येतं की मुसलमान पूर्व काळामध्ये सुद्धा बहमनींची राजवट दख्खनमध्ये स्थापन होण्याच्या आधी सुद्धा बीजरूपानं ही वतन संस्था अस्तित्वात होती. आता ह्या दोन वतन संस्थेमधलं पाटीलकीचं जे वतन आहे ते फार प्राचीन आहे. जेव्हा महाराष्ट्र मध्ये वसाहतीची प्रक्रिया सुरू झाली, कॉलोनायझेशन प्रोसेस सुरू झाली, ज्यांनी जंगलतोड केली आणि ती भूमी सपाट केली, जिथे वसती केली, काळी विहिरीला आणली, तो त्या ज्याने हे सगळं पुढाकाराने केलं तो त्या गावचा पाटील बनलेला आहे. आणि याच्यातून ही पाटीलकीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे थोडक्यात काय तर गाव वसवून गावचा शिवार लागवडीखाली आणला, तो गावचा पाटील झाला. आणि मग त्याला मदत करणारे कुलकर्णी चौगुला ही आणि ही पाटीलकी वतनाची उत्पत्ती
ही अनेक वर्षापासून रूढ आहे. दुसरं महत्त्वाचं आपल्याला इथे सांगायचं आहे की 1396 मध्ये दुर्गा देवीचा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आपल्याला दमाजी संत दामाजी पंताची कथा माहिती आहे. आता ती मिथ आहे का ते खरं आहे याच्यामध्ये जायचं नाही, परंतु ती गोष्ट आपल्याला हे सांगते की ती दुष्काळाची तीव्रता सांगते. तर हा 1396 चा तो दुर्गा देवीचा दुष्काळ आहे. सतत 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला. मला स्वतःच आहे, माझं स्वतःच एक अंडरस्टँडिंग आहे की 1396 नंतर संबंध महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थितीच बदललेली. वतन संस्था काय आणि इतरही गोष्टीमध्ये ज्या ज्यामुळं काही आर्थिक इतिहासाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल ह्या दुर्गा देवीच्या दुष्काळामध्ये झालेले आपल्याला दिसतात. आता देशमुखी वतनाच्या उत्पत्तीविषयी मला हे सांगायचं आहे की ग्रँडम असं म्हणतो आहे की मुसलमानी राजवटी देशमुखी संस्थेचा देशमुख या वतन संस्थेचा उदय झाला. एक मात्र खरं आहे की देशमुख हा शब्द मराठी सत्तेच्या उदयापूर्वी आपल्याला काही आढळत नाही. प्राचीन वाङ्मय शिलालेख ताम्रपट ह्याच्यामध्ये हा शब्द आपल्याला दिसत नाही. कारण देशमुख हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे आणि त्यामुळे दख्खनच्या आरंभीचा जो इतिहास आहे अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन जो आहे त्याच्यामध्ये जे नवीन संशोधन झालेलं आहे त्यानुसार सुलतान काळातील संस्था आणि सुलतान पूर्व काळातील संस्था याच्यामध्ये सातत्य दाखवलं गेलेलं आहे. राष्ट्रकुटांच्या काळामध्ये ग्रामकूट आणि देशग्रामकूट हे अनुक्रमे पाटील आणि देशमुखांची कामं करताना दिसत आहे. यादव काळामध्ये सुद्धा देशग्रामकूट हे पद होतं आणि तेच काळानुसार पुढे देशमुख या संस्थेनं ओळखलं जाऊ लागलं असावं असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या दोन्ही मंडळींची म्हणजे एक लक्षात घ्या, हे देशमुख आहेत, हे पाटील आहेत, हे तिथल्या वसाहतीच्या ह्याच्यातनं ते वर आलेले आहेत, विशेषतः पाटील आहेत. आणि त्यामुळे त्यांची कर्तव्य काय आहेत तर तिथली लावणी करायची, तिथली जमीन लागवडीखाली आणायची आणि त्याचबरोबर आता परंतु एक इथं मला सांगायचं आहे की तो जो परगणा आहे गाव असेल त्याची संपन्नता राखणं भूमी लागवडीखाली आणणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. त्याच्यानंतर गाव वसवणं जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणं ही यांची काम आहे. आता हे जे देशमुख आहे हे जे वतनदार आहेत त्यांच्याकडे थोडक्यात काय तर परगण्याचं आणि गावाचं प्रशासन त्यांच्याकडे चालत आलेलं आपल्याला दिसतं आणि ह्या देशमुखाला स्वतःची मुद्रा आहे. प्रांतातलं सगळं दफ्तर हे देशमुखाच्या मुद्रेशिवाय प्रमाण होत नसेल. तंटे वखेडे सोडवायचं, गावाच्या सीमा ठरवायच्या, रयतेवर जुलूम होऊन द्यायचा नाही, नवीन वसाहत करायची, इनाम द्यायचं, निरासी हक्क द्यायचं हे सगळं देशमुखाचं काम आपल्याला दिसतं. आता त्यामुळे सगळ्या वतनात सर्वश्रेष्ठ वतन कोणतं होतं तर देशमुखाचं वतन सगळ्यात श्रेष्ठ आपल्याला दिसतं आणि त्या खालोखाल पाटीलकीचं वतन आहे. देशमुखाच्या वतनाला मोठी सामाजिक आणि राजकीय मान्यता प्राप्त झाली होती. देशमुखाला लोकदरबारामध्ये फार मानाचं स्थान होतं. गावसभेत पाटील आणि परगण्याच्या सभेत जर देशमुख असेल तर इनामदार जहागीरदार यांना त्याच्या नंतर मान मिळत असे. सरकारी अधिकारी आले तरी ते उपरे. त्यामुळे थोडक्यात असतं की एक नाणं स्वतः जो सोडलं तर प्रतिष्ठा, प्रांतसत्ता, फौज, हाताखाली अधिकारी, रयत ही सर्व ऐहिक लक्षणं देशमुख या संस्थेला चिकटून होती. आता वतन संस्था शिवपूर्व काळामध्ये वतन संस्थेकडे जायच्या आधी मला हे इथं सांगितलं पाहिजे. एक मला इथे महत्वाची गोष्ट सांगायची की शिवाजीचा इतिहास असो मराठ्यांचा इतिहास असो तो आपल्याला दख्खनचा इतिहास समजल्याशिवाय पूर्णपणाने तो आकलन तसं होणार नाही. आणि त्यामुळेच वतन संस्था ही शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्रात रुजली ती मुस्लिम राज्यकर्त्यांनी अवलंबिलेल्या विशिष्ट धोरणांमुळे. कारण निजामशाही, आदिलशाही किंवा बहमनी यांनी राज्य स्थापन केली ती पूर्वेकडल्या सपाटी प्रदेशामध्ये आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी पश्चिमेकडे म्हणजे मावळ आणि कोकण भागामध्ये राज्य विस्ताराला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. कारण हा प्रदेश दुर्गम होता, प्रशासन जमीन महसूल गोळा करण्यामध्ये त्यांना अडचणी येऊ लागल्या आणि त्यामुळे मग या दुर्गम प्रशासनामध्ये प्रदेशामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं, महसूल गोळा करणं याच्यासाठी म्हणून त्यांना कोणीतरी निष्ठावंत तिथल्या स्थानिक पातळीवरचा
एक वर्ग त्यांना आवश्यक होता आणि म्हणून त्यांनी ह्या जबाबदाऱ्या गाव पातळीवर पाटलाकडे आणि परगणा पातळीवर देशमुखकडे सोपवल्या आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांना नवीन नवीन वतन देऊन त्यांच्या निष्ठा त्यांनी जिंकल्या. त्यामुळे सुलतानांच्या वतीनं रयतेकडून शेतसारा गोळा करायचा, सैन्याची मदत लागली सुलतानांना तर ती करायची, असं करायचं. आणि दुसऱ्या बाजूला सुलतानांनी सुद्धा म्हणजे वतनदारांना सुलतानांकडून ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या. या वतनदारांचं प्रादेशिक राजेपण हे सुलतानांनी मान्य केलं आणि त्या बदल्यामध्ये त्यांच्या निष्ठा आणि गाव पातळीवरचं शांतता सुव्यवस्था आणि सुयोग्य प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. थोडक्यात मला इथे सांगायचं आहे की आता सुलतानांनी ह्या वतनदारांना वेळोवेळी वेगवेगळे हक्क दिलेले. एक दोनच मिनिटात ते तुम्हाला सांगते आहे की जमीन महसूलातला त्यांना हिस्सा देत असत, त्याला कुल कानून म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सरकारी येणी कुल कानूनात निरनिळ्या प्रकारच्या मिळकती, लवाजिमा, बिगर महसुली उत्पन्न, जमाई, बवाह व पटिटा, मानपान, हक लाजिमा, हे बरेच गोष्टी या सुलतानांना या गाव पातळीवरच्या वतनदारांना मिळत असत सुलतानांकडून. त्यामुळे महसुलातला वाटा, धान्याच्या वसुलाच्या बाबी, नगदी, जिन्सी, अनेक प्रकारचे, त्याचबरोबर हक लाजिमा त्यांना मिळत असत. हे मी आपल्याला का सांगितलं आहे तर यावरून तुम्हाला त्याचं आर्थिक स्थान किती भक्कम होतं हे कळता येईल. थोडक्यात मला आपल्याला इथे सांगायचं आहे की हे जे वतनदार होते गाव पातळीवरचे, त्यांची सेवा ही प्रशासनाला अत्यंत आवश्यक होती. कारण हे काम दिवाण सत्तेकडनं होण्यासारखं नव्हतं. तेव्हाचा जो काळ होता तो पॉलिटिकल फ्लुइडिटीचा होता. आत्ताच्या सारखी वाहतुकीची साधनं आणि ही सगळी डेव्हलप झालेली नव्हती. त्यामुळे रायगडावर बसून एखाद्या कोकणातल्या रिमोट विलेजवर आपलं प्रशासन प्रभावीपणाने निर्माण करणं हे कोणत्याही राजसत्तेला हे अवघडच होतं. त्यामुळे मध्यवर्ती सरकारला आपली सत्ता काही प्रमाणामध्ये ही विभाजित दुसऱ्याला द्यावी लागत होती. आणि त्यामुळे एक सांगायचं आहे की त्यामुळे गाव वसवणं, वसाहत करणं, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणं हे काम दिवाण सत्तेकडनं होण्यासारखं नव्हतं. कारण ह्या लोकांना परंपरेनं तिथलं इत्यंभूत ज्ञान होतं. ती लोकॅलिटी कशी आहे, तिथं पीक पाणी कसं आहे, काय तिथे उत्पन्न येऊ शकतं, ह्याचं परंपरागत शेतीचं ज्ञान त्यांना होतं. स्थानिक तंटेबखेडे सोडवायचे, शांतता सुव्यवस्था न करायची, नवीन शेत गावं वसवायची हे काम राज्यसत्तेकडनं होण्यासारखं नसल्यामुळे ह्या वतनदारांची आवश्यकता ही प्रत्येक मध्यवर्ती राजसत्तेला आवश्यक होती. आणि त्यामुळे मग मध्यवर्ती सत्ता कोणती काही आहे ना, ते कोणत्या धर्माची का असते ना, वतनदारांची सत्ता ही कायम राहिलेली आपल्याला दिसते. आणि गाव पातळीवर आणि परगणा पातळीवरच्या प्रशासनासाठी आणि मुख्य म्हणजे शेतीच्या आर्थिक, त्या गावाच्या आर्थिक विकासासाठी ह्या वतनदारांची सेवा आवश्यक बनल्यामुळे वतन संस्था ही महाराष्ट्रामध्ये शिवपूर्व काळामध्ये दृढमूल झालेली आपल्याला दिसते. आणि ह्याचे दोन टप्पे मी सांगणार आहे. पहिला जो टप्पा आहे तो 14व्या ते 16व्या शतक आहे की यामध्ये महसूल ते गोळा करत असत, नवीन गाव असत, गावाची वसाहत करायचे, गावसभेमार्फत प्रश्न सोडवायचे, जमिनीचे तंटे सोडवायचे. परंतु खरे वतनदार खरे प्रबळ कधी बनले, तर मुघलांची जशी आक्रमण उत्तरेपासून सुरू झाली तेव्हापासून मग हे वतनदार हे प्रबळ बनलेले आपल्याला दिसतात. आणि आता जे रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये जे वतनदारांचं वर्णन आहे ते सगळं ह्या कुंड आणि प्रबळ वतनदारांचं आहे की जे आता मध्यवर्ती सत्तेला जुमानेने असे झालेले आहेत, आपापसात लढतात, अधिक वतन कशी आपल्याला मिळवता येतील हा हव्यास त्यांच्याकडे आहेत. आता ते गढ्या बांधून राहिलेले आहेत, मोठं सैन्य आहे त्यांच्याकडे. हे जे प्रबळ वतनदारांचं चित्र रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये आहे ते दुसऱ्या टप्प्यात आहे, ते 16व्या शतकात आहे. आता या सबंध पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज वतन संस्थेकडे कसे बघत आहेत आणि आधीच्या या
सुलतान शाहांपेक्षा शिवाजीची वतन संस्थेकडे पाहण्याची दृष्टी कशी वेगळी आहे, आधी ती दृष्टी काय आहे, ती कशी वेगळी आहे, याचं मग विवेचन मी करते आहे. शिवाजी महाराजांचा वतन संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समकालीन वतनदारांपेक्षा वेगळा आहे. कारण शिवाजीला स्वराज्याचं सुराज्य बनवायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं शिवाजी महाराज हे वतन संस्थेकडे बघत आहेत. कारण शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं वतन संस्था ही उपयुक्त आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याची उपयुक्तता जाणलेली होती, परंतु ती उपयुक्तता जाणली होती बरोबर आहे, पण तिच्यामध्ये जे आधीच्या कालखंडामध्ये जे दोष शिरले होते ते नाहीसे केले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा रोष हा वतन संस्थेवर नसून ती ज्यांच्या हातात आहे त्या वतनदारांवर वतनदारांवर त्यांचा रोष आहे असं आपल्याला म्हणता येत. राजनीतीमध्ये आज्ञापत्रामध्ये ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशन आहेत आहेत, राज्याचे दायाद आहेत असं म्हटलंय. आता ह्या दायाद शब्दावरनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आंद्रे विंक आणि ह्या मंडळींनी बरंच त्याचे वेगळे अर्थ लावलेले आणि त्यांनी असं मांडणी केलेली आहे की दायाद म्हणजे सॉव्हरेंटी मधले वाटेकरी आहेत आणि म्हणून मग शिवाजीचं राज्य हे सार्वभौम राज्य नव्हतं अशा तऱ्हेची मांडणी केलेली आहे. परंतु त्यांच्या मताशी आपल्याला इथं सहमत होता येत नाही. इथे दायाद ह्याचा अर्थ शेअरर्स इन द रेव्हेन्यू कलेक्शन असा त्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. आता या वतन शिवाजीने प्रामुख्याने दोन त्याची जे धोरणाचे दोन वैशिष्ट्ये आहेत ती मी वेळेअभावी दोन महत्वाची तुमच्या पुढे ठेवती आहे की या वतनदारांवर या वतनदारांची सत्ता शिवाजीने कमी केली. पहिली गोष्ट की शिवाजींनी या वतनदारांना वट्टीवर आणलेलं आहे आणि रामचंद्र पंत अमात्य आज्ञापत्रामध्ये असं सांगतायत की त्यांना स्नेह व दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे लागत आहे. तर त्यामुळे शिवाजींना जे वतनदार त्याच्याशी एकनिष्ठ राहतील, जमीन लागवडीखाली आणून शेतीचा विकास साधतील, जे वतनदार रयतेची काळजी घेतील, त्यांची वतनं शिवाजींनी कायम ठेवलेली. कारण आधीच्या काळात सुलतानशाहीमध्ये हे वतनदार मंडळी सामान्य रयत मध्यवर्ती सत्ता कोण याला माहीतच नसायची, त्यांना फक्त वतनदार माहीत असायचे आणि हे वतनदार अधिक त्यांच्याकडनं वसूल करायचे आणि फार थोडा शेतसारा मध्यवर्ती सरकारला भरत असत. तर त्यामुळे त्यामुळे या वतनदारांनी आधीच्या कालखंडामध्ये या वतनदारांनी रयतेचं शोषण केलेलं आहे. तर हे शोषण पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी थांबवलेलं आहे. त्यामुळे जे वतनदार पाटील आणि विशेषतः देशमुख हे जमिनीची लागवड खाली आणून शेतीचा विकास साधतील, रयतेची काळजी घेतील, त्यांची वतनं त्यांनी कायम ठेवलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे काय की जे वतनदार राजाच्या व प्रजेच्या दृष्टीने उपद्रवी ठरतील, जे स्वराज्याच्या कार्यात त्याच्या सहभागी होणार नाही, जे रयतेचं हिताचं रक्षण करणार नाही, अशा वतनदारांची त्यांनी जप्त वतनं ही जप्त केलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे दखनमधल्या आता शिवाजीचा दृष्टिकोन कसा आहे, आधीच्या मुसलमानी राजवटींपेक्षा सुलतानांपेक्षा त्याचा वेगळा कसा आहे, तर आधीच्या सुलतानांनी वतन संस्थेला उत्तेजन दिलं आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहतील असा एक नवीन वर्ग देशमुखांचा मुद्दाम निर्माण केलेला आपल्याला दिसतो. या उलट शिवाजीनं वतन संस्थेला नियंत्रणाखाली आणलं आणि महाराष्ट्रातील सर्व जाती जमातींना राज्य शासनात स्थान देऊन मराठी जनतेमध्ये वतननिष्ठेच्या पलीकडे जाऊन स्वराज्य निष्ठा ही त्यांनी निर्माण केली आहे. आणि त्यामुळे शिवाजीच्या या कामगिरीचं वर्णन हे एक राज्य या राज्याची एक मर्यादा हा भाव शिवाजीने निर्माण केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे शिवाजीनं सर्वसाधारणपणाने जर तुम्ही सभासद बखर वाचली, आज्ञापत्र वाचलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की शिवाजी हा वतन संस्थेच्या विरुद्ध होता असे एक चित्र निर्माण होतं. तर शिवाजी हा वतन संस्थेच्या विरुद्ध नव्हता, एक संस्था म्हणून त्याची अपरिहार्यता, त्याची उपयुक्तता याची त्याला जाणीव होती. माहीत म्हणजे शिवाजी म्हणजे प्रॅग्मॅटिक ॲडमिनिस्ट्रेटर आणि त्यामुळे ह्याची उपयुक्तता तो जाणून होता. परंतु आता ती ते उपयुक्त तर आहेच आहे, परंतु ह्या वतनदारांवर अंकुश कसा
ठेवायचा आणि ती स्वराज्याच्या कामी त्याचा उपयोग कसा आणायचा हा प्रयत्न शिवाजीने केलेला आहे. आणि त्यामुळे जे कुंड वतनदार आहेत त्यांची वतन खालसा केली, जे स्वराज्य कार्यात सामील होत नाही त्यांची वतन खालसा केलेली आहेत. मुख्य काय आहे की शिवाजीचं शुद्ध चारित्र्य आणि त्याचं कर्तृत्व, त्यामुळे त्यांनी राजसत्ता ही प्रबळ असल्यामुळे शिवाजी ह्या वतन संस्थेवर पूर्णपणाने अंकुश त्यांनी या वतन वतनदारांवर ठेवलेला आपल्याला. या संदर्भामध्ये अनेक लोकांनी शिवाजी आणि वतनदारांचे संबंध याच्याविषयी लिखाण केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे सतीशचंद्र जे आहेत उत्तर भारतीय इतिहासकार, त्या सतीशचंद्रांचं म्हणणं आहे की शिवाजीच्या स्वराज्याच्या कामामध्ये फक्त दुय्यम दर्जाचे देशमुख सहभागी झालेले आहेत. मोठे मोठे जे पुरातन वतनदार आहेत त्यांनी कधीही शिवाजीच्या स्वराज्य कार्यामध्ये सहभाग घेतलेला नाही. स्टुअर्ट गॉर्डन सारखे इतिहासकार असं म्हणत आहेत की शिवाजीनी या वतनदारांवर आपलं नियंत्रण प्रस्थापित करायचं आणि त्यांना मुख्य शिवाजी पुढे आव्हान कुठलं होतं त्या वतनदारांना आपली सत्ता आपल्या सत्तेखाली त्यांना आणायचं, मी सार्वभौम आहे हा हे दोन प्रश्न शिवाजी पुढे होते. आणि म्हणून मग त्यांनी अनेक मार्ग अवलंबिले असं गॉर्डनने लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं साम दाम दंड भेद, काही वतनदारांच्या विरुद्ध प्रत्यक्ष लढाई केली, काहींबरोबर मॅट्रिमोनियल अलायन्सेस केले की जेणेकरून त्या देशमुखांचा पाठिंबा मिळेल, आणि शेवटी राज्याभिषेक प्रसंगी ह्या वतनदारांवर त्यांनी सिंहासन पट्टी कर लावून ह्या देशमुखांना आपलं सार्वभौमत्व हे त्यांना मान्य करायला लावलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो वतन संस्थेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला असा दिसतो की ही वतन संस्था ही सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी कशी करता येईल हा त्याचा दृष्टिकोन, हा संबंध वतन संस्थेकडे पाहण्याचा आपल्याला दिसतो. आणि पुढच्या काळामध्ये आपण आल्यानंतर असं आपल्याला दिसतं की 1700 शतकामध्ये सबंध पॉवर पॉलिटिक्समध्ये या देशमुखांचं फार महत्त्व आपल्याला दिसतं, परंतु 1800 शतकाकडे आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की 1800 शतकामध्ये सबंध मराठी राज्याचं स्ट्रक्चरच बदललंय. कारण आता मराठा कॉन्फिडरसीमुळे छत्रपती पेशवा आणि सरंजामदार हे तीन घटक मराठी राज्याचे बनल्यामुळे, मराठी शाहीचं फ्युडलायझेशन प्रोसेस सुरू झाल्यामुळे आता ह्या पॉवर पॉलिटिक्समधलं देशमुखांचं वतनदारांचं महत्त्व कमी झालं आहे आणि त्याची जागा आता सरंजामदार या नवीन वर्गाने घेतलेली आपल्याला दिसते. त्यामुळे सत्ता राजकारणामधलं त्यांचं महत्त्व कमी झालं असलं तरी गाव पातळीवरचं त्यांचं जे जबाबदारी आहे, काम आहे आणि त्यांचे जे मानपान आहेत, हक्क आहेत, ते सगळे कायम राहिलेले आपल्याला दिसतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की 1800 शतकामध्ये म्हणजे मराठा सरदार हे आपल्या सरंजाम हे आपलं वतनच आहे अशा दृष्टिकोनातनं त्याकडे बघत होते. आणि ही फार मोठी एक उणीव मराठ्यांच्या 1800 शतकाच्या संबंध इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येते. मराठी समाजाला ह्या वतन संस्थेचं किंवा वतनाचं फार आकर्षण आहे, त्यामुळे यत्र यत्र वतनं तत्र तत्र मराठा असं म्हटलं जातं. कारण जिथे जिथे वतन आहे तिथे तिथे हे मराठे, ह्याचं कारण काय होतं तर मध्ययुगीन या अस्थिर राजकीय वातावरणामध्ये पोट भरण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटत असे ही पहिली गोष्ट. परंतु वतनदारांना जे मानमरातब होते, त्यांना जे खेडेगावातल्या लोकांकडनं ज्या वस्तू जे मानपान मिळत होते, हक्क मिळत होते, ते त्यांचं सामाजिक प्रतिष्ठा ठरवत असल्यामुळे, ते मराठ्यांना महत्त्वाचं वाटत असल्यामुळे ह्या वतनाचा लोभ किंवा वतनाविषयी आकर्षण मराठी समाजामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे माजी शिंदे सारखा माणूस ज्याला वकिली मुतालिक नावाचा थोर किताब मिळाला तरी त्याला आपला पाटील बाबा म्हणून धन्यता म्हणताना दिसते. किंवा शिवाजीचा जो बाळाजी चिटणीस आहे तो शिवाजी त्यांना म्हणतो की अरे तुला मी अष्टप्रधान मंडळामध्ये स्थान देतो, तो म्हणतो नको नको माझं चिटणीसीची वतन आहे त्याच्यामध्ये मी
शिवकाळातलं एक मुद्दा सांगते आणि थांबते की सबंध शिवकाळामध्ये आपल्याला वतन लालसा आणि स्वराज्य निष्ठा यांचं एक सतत द्वंद्व चालताना दिसत आहे. आणि परंतु शिवाजींनी आपल्या कर्तृत्वानी आपल्या चारित्र्यानी त्या वतन संस्थेवर नियंत्रण मिळवलेलं आपल्याला दिसतं. त्या वतन संस्थेवर त्यांनी राजसत्तेचा अंकुश ठेवला आणि ती वतन संस्था प्रजाहित मुख ही केली. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र तसं झालं नाही. राजारामाच्या काळात आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे शिवकाळामध्ये स्वराज्य हे ध्येय होतं आणि वतन हे साध्य होतं. तर तसा उलट प्रकार पुढच्या काळामध्ये दिसतो. स्वतःची दौलत स्वतःचं वतन हे साध्य बनलं आणि स्वराज्य निष्ठा हे साधन बनलेलं. इथे मला प्रश्न विचारला आहे की जिंजीचा किल्ला पूर्ण पाडून शिवाजी महाराजांनी तो पुन्हा नव्याने बांधला. त्याचा उल्लेख एका फ्रेंच व्यक्तीने उल्लेख केला की युरोपीय आर्किटेक्ट पेक्षा लाजवेल असं स्थापत्य आहे. त्यात काय विशेष होते? ऍक्च्युली तो पूर्ण पाडलेला नाहीये. आजही तुम्ही जाऊन बघितलं असे मला माहित नाही तुमच्यापैकी कोणी बघितलं. मी बघितलाय जिंजीचा किल्ला तर पूर्ण नाही. त्यांनी वेगळं बांधकाम केलेलं आहे पण विशेष म्हणजे मला खरंच मला स्वतःला माहिती नाही की त्यांनी का हा कोणी उल्लेख केलेला आहे आणि ते खरंच मला विशेष तसं नाही वाटत. त्याच्यापेक्षा अजून विशेष गोष्टी आहेत आपल्याला दिसणाऱ्या. त्याचं मेन प्रॉब्लेम काय आहे जिंजीच्या किल्ल्याचं किंवा वैशिष्ट्य म्हणा की तीन वेगवेगळ्या टेकड्यांवर तो विखुरलेला किल्ला आहे. तर त्याला एक पूर्ण एक तटबंदी बांधून फोर्टिफिकेशन करणं थोडं अवघड आहे. तर त्याच्यात त्यांनी इंडिव्हिज्युअल यांना वेगळ्या टेकड्या म्हणून त्याच्या आत तीन हे केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जुन्या म्हणजे अर्ली मेडिवल काळातलं पण खूप स्थापत्य शिल्लक आहे. त्याच्यामुळे मी स्वतः पूर्णपणे तो शिवाजी महाराजांनी पूर्ण पाडून परत बांधला हे मानत नाही. टू स्टार्ट विथ वी कॅन डिस्कस अबाउट अँड परसू दिस. बघूया काय अजून नाही तर. आणि रायगड बालेकिल्ला पुनर्बांधणीचा प्रयत्न होतोय का? नाही. कारण आपल्याकडे एस आहे किंवा हे आहे पुरातत्व खातं हे कॉन्झर्वेशन आणि मध्ये मेन काम करतं. रिस्टोरेशन हा खूप पुढचा मुद्दा असतो आणि रिस्टोरेशनसाठी लागणारा ज्ञान पहिलं आपल्याकडे नाहीये. पुढे संपत्ती किंवा पैसा किंवा हा पुढचा मुद्दा. पण आपल्याकडे आता तो कसा होता याच्या आयडियाजच नाहीये. त्याच्यामुळे ते परत बांधकाम होणार नाही. गोमुखी बांधणी किंवा रचना किंवा एटीएच्या शिंगाची रचना असा कुठलाही शब्द तुम्हाला त्या समकालीन कागदपत्रांमध्ये मिळत नाही. आपण तो प्रचलित शब्द म्हणू शकतो. पण ऍक्च्युली ती पुढची स्टेज आहे हस्तिनखाची. आज राजव्यवहार कोशात जर तुम्ही शब्द शोधायला गेला याच्यासाठी तर हस्तिनख हा शब्द ऍक्च्युली त्याला मिळतो. त्याची थोडी ऍडव्हान्स हे अरेंजमेंट मला रायगडमध्ये मिळते. ती अनफॉर्च्युनेटली त्याची डॉक्युमेंट झालेली नाहीये. पण आपण आर्किटेक्चरली ती एक्सप्लेन करू शकतो की हाऊ इट इज डिफरंट. आणि त्याचा जसं आपण केव डेव्हलपमेंट आणि याचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे आपण या स्थापत्यशास्त्रीय दृष्टीने त्याचा अभ्यास करायला लागेल. दुसरा जो प्रश्न आहे तो डुबा का ठेवला असं म्हणतात. तर ते नैसर्गिक तो बांधलेला नाहीये. तर तो काढण्याचा तसं काही मतलब नव्हतं कारण त्याच्या बाजूनी तटबंदी आहे. सो नैसर्गिक हे म्हणून त्यांनी ते तसंच ठेवलं असेल. आपल्याला दरवेळेस सगळ्याच गोष्टींची कारण व्यवस्था करताच येईल असं पण नाहीये खरं सांगायचं तर. म्हणजे आय थिंक आय एम इनएडिक्वेट टू आन्सर दॅट क्वेश्चन. मला त्यांच्या डोक्यात काय होतं किंवा त्या तत्कालीन यांच्या डोक्यात काय होतं नाही सांगता येणार. काही पुरावे आले तर बघू शकतो किंवा तशा रचना दुसऱ्या किल्ल्यांवर असल्या तर त्याच्याशी आपण काही कम्पॅरिझन करून त्याचं काही वेगळं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे का हे बघू शकतो. 1670 नंतर देशमुखीचं वतनाचं महत्व वाढलेलं आहे असं नाहीये. ते त्याच्याही आधी ते वाढलेलंच आहे. कारण या देशमुखांवर आपली सत्ता ठेवण्यासाठी म्हणून सरदेशमुखीसाठी शिवाजी महाराज बादशाला पत्र लिहित आहे. त्यामुळे 1670 नंतर देशमुखीचं वतन त्यात महत्व वाढलं असं ते त्याच्या आधीही होतच. मग रायगडवर काय गेले हा उल्लेख नाही त्याचा काही नाही त्याचा आणि त्याचा काही आपल्याला संबंध नाही सांगते.